आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील चक्री उपोषणाचा आजचा पाचवा दिवस. इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सलग 30 दिवस सलग चक्री उपोषण निर्धार इचलकरंजीकरांनी केलाय. इचलकरंजीला वारणा नदीचे पाणी मिळालेच पाहिजे, वारणा अनुया वारणा जपूया असे म्हणत इचलकरंजीकरांनी प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे. आजचा चक्री उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज उपोषणस्थळी प्रभाग क्रमांक 5 मधील बांधकाम सभापती शोभा कांबळे, पाणी पुरवठा सभापती नितीन जांभळे व नगरसेवक राजू खोत, नगराध्यक्षा सवालका स्वामी, प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेविका शोभा कांबळे, उदयसिंग पाटील, नितीन कोकणे, विजय तोडकर, ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.